मी आहे भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या संदर्भात. नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार असून शारीरिक दुखापतीमुळे चोप्राने हा निर्णय घेतलेला आहे. ऑलिम्पिकपटू आणि रौप्य पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने बमिरहँग येथील गुरुवारपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली असून वास्तविक गुरुवारच्या उद्घाटन समारंभात नीरज चोप्रा ध्वजवाहक बनणार होता, पण मांडीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडलेला आहे. दुखापतग्रस्त नीरजला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे. तर शनिवारी जागतिक चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यादरम्यान चोप्रा याच्या मांडीला दुखापत झाली होती. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी या वृत्ताला दुजोराही दिलेला आहे.